समांतर जो शब्द आणि विशेष करून व्यक्तिमत्व हा शब्द आ, विस्ताराने वापरला जातो तर ह्या थोड्या अवधीमध्ये मी मनाचं जे स्वरूप आहे ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे प्राणाचं स्वरूप सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मग मनाचं नवीनीकरण ह्या बाबतीत काही मतं माझे मी मांडणार आहेत ह्या एका आकृतीच्या साहाय्याने आपल्याला हे समजून घेता येईल पहिले थेसल निकरासपत्र पाचवा अध्याय आणि तेविसाव्या वचनामध्ये जे काही सांगितलं आहे त्यातला काही भाग असा आहे की आपला प्रभू येशू ख्रिस्त आगमन समय तुमचा आत्मा जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जावी तर ह्या ठिकाणी जीव हा शब्द वापरला आहे ह्या दोन्ही आकृत्या जवळजवळ सारख्याच आहेत पण पहिल्या आकृतीपासून थोडं सुरुवात करू आपली रचना शरीर नाही का आपल्या रचनेतील हा एक पहिला भाग शरीर जो की आपल्याला सर्वांना माहिती आहे हाड मांस रक्त आणि असंख्याशा पेशी नाही का तर ह्यांनी मिळून बनलेला हा भाग आहे आणि त्याच्यामध्ये ज्याला शब्द वापरला आहे सोल किंवा ह्याला प्राण असं म्हणता येईल जो ह्या पहिल्या थेसलनी करा पाच तेवीसमध्ये मध्ये जीव असा शब्द वापरला आहे आणि हा जो सोल आहे हा माझ्या अभ्यासाचा विषय आहे आणि मी जसं म्हटलं की मागील चाळीस वर्षापासून हा एकच विषय घेऊन मी त्यावर चिंतन करत आहेत मनन करत आहेत आणि म्हणून जे काही मला गवसलं ते मी माझ्या पद्धतीने इथे मांडणार आहे आणि जो शेवटचा भाग ज्याला स्पिरिट ज्याला आपण म्हणतो परमेश्वराचा हा आत्मा आहे दुसऱ्या आकृतीमध्ये तेच आहेत परंतु जो मधला भाग आहे ज्याला स्पिरिट असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी इनर कोर ऑफ बिंग सेन्सिटिव्ह ऑफ किंवा टू गॉड म्हणजे हा परमेश्वराचा आत्मा काही दिवसापूर्वी एका तज्ञ व्यक्तीच्या भाषणात मी हे ऐकलं की हे आता ही तुलना होणे शक्य नाही पण आपल्या अंडरस्टँडिंगसाठी की हे जणू काही परमेश्वराने आपल्यामध्ये ठेवलेले सिम कार्ड आहे आणि जसं आपल्या मोबाईलमध्ये सिम कार्ड आहेत पण ते ॲक्टिव्ह नाही आहे तर तो मोबाईल डेड आहे तसा हा स्पिरिट आहे जेव्हा तारण होतं नाही का तेव्हा हा स्पिरिट ऍक्टिव्ह होतो परमेश्वराची ओळख नाही का त्या ठिकाणी ही प्रक्रिया घडते आहे अशी एक मांडणी एका तज्ज्ञाकडून मी ऐकले नंतर जो सोल आहे आता हा जो सोल ज्याला प्राण हा शब्द आपण ह्या ठिकाणी वापरला आणि जे रोमकराच्या पुस्तकामध्ये पाऊल म्हणतो की मनाचं नवीनीकरण तर हे जे मन आहे सोल किंवा ह्या सोलमध्ये मन आहे इच्छा आहेत तुमच्या भावना आहेत प्रेरणा आहेत विचार प्रक्रिया आहेत स्मृती प्रक्रिया आहेत प्रवृत्ती आहे निर्णय प्रक्रिया आहे ह्यांचंही संघटन आहे कॉम्बिनेशन आहे अनेक गोष्टी त्यामध्ये येत आणि तुम्हाला असं दिसेल की ज्या गोष्टींचा समावेश ह्यामध्ये आलेला आहे या प्रक्रिया आहेत या प्रोसेस आहेत आता ह्याच्याशी संबंधित एक दुसरी संकल्पना वापरली जाते ती आहेत व्यक्तिमत्व तुम्ही लोक तसा ह्या शब्दाचा प्रयोग फार कमी करतात किंबहुना पवित्र बायबलमध्ये क्वचितच ठिकाणी कदाचित माझा एवढा त्यामधलं वाचन नाही आहे पण क्वचितच ठिकाणी हा शब्द आला असेल व्यक्तिमत्व ज्याला पर्सनॅलिटी हा शब्द वापरला जातो हा आपल्या व्यवहारातला शब्द आहे आणि प्राण ह्या शब्दाशी तो संबंधित आहे परंतु व्यक्तिमत्वामध्ये ज्या गोष्टींचा समावेश होतो त्या गोष्टी प्राण ह्यामध्ये ज्या समाविष्ट होत्या त्यापेक्षा वेगळ्या एक तुलनात्मक मांडणी मी करेन जसं की व्यक्तिमत्त्वामध्ये कोणत्या गोष्टी आहेत मग तर आपल्या शरीराचा बांधा आणि आपल्या वर्तनाच्या पद्धती शिवाय आपली अभिरुची आपली आवड अभिवृत्ती क्षमता आणि अभिक्षमता यांचं हे वैशिष्ट्यपूर्ण असं संघटन आहे आता जर प्राण आणि व्यक्तिमत्व अशी जर तुलना केली मी सोलसंबंधी बोलतो आहे बरं का मनाचं ह्या संबंधीच मी बोलतो आहे अशी जर तुलना आपण केली तर असं तुम्हाला दिसेल की प्राण ह्यामध्ये आलेल्या सर्व गोष्टी एक प्रक्रिया आहे प्रोसेस आहेत जेव्हा की व्यक्तिमत्वामध्ये आलेल्या सर्व गोष्टी क्षमता आहे एबिलिटीज ज्याला म्हणतात त्या आहेत आणि ह्यामुळे प्राण आणि व्यक्तिमत्व हे वेगळं झालेलं आहे दोन गोष्टी एकमेकापासून वेगळ्या झालेल्या आहेत आता यात मग ही मांडणी करताना मला सायकॉलॉजीमधील डॉक्टर सिगमंड फ्राईड यांचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही हा एक यहुदी व्यक्ती होता आणि त्याने केलेलं संशोधन कार्य हे एक जगाने एक मान्य केलेलं संशोधन कार्य लोकांनी त्यांच्या संशोधन कार्यावर कार्या खूप टीका केली अजूनही ते टीका आहेत परंतु माझा एक व्यक्तिगत निरीक्षण असं आहे की जेव्हा मी त्यांची थेरी आणि वास्तवता ह्याचं एक तुलना करतो निरीक्षण करतो तेव्हा मला असं दिसतं की फ्राईडने सांगितलेल्या बऱ्याच गोष्टीमध्ये तथ्य आहे ह्यासंबंधी एक सविस्तर विस्तार आणि वर्णन पुढे संधी मिळाल्यावर मी करेनच आता एक जस्ट आउटलाईन आपल्यासमोर त्याची मांडणी मी करतो तर ह्यामध्ये जी मांडणी त्यांनी केली पहिले आपण त्याने व्यक्तिमत्वासंबंधी विस्ताराने संशोधन केलेलं आहे ते एक्झॅक्टली काय आहे ते मी तुम्हाला सांगतो तो असं म्हणतो की मनुष्याचं जे व्यक्तिमत्व आहे ना त्यामध्ये तीन गोष्टी आहेत तीन गोष्टी आहेत ह्यातील पहिली जी गोष्ट आहेत त्याला त्याने इदम शब्द वापरलेला आहे आणि याला आपण आपल्या भाषेमध्ये इच्छात्मा असं म्हणूया आता हा जो इच्छात्मा आहे याचं एक प्रिन्सिपल आहे एक तत्व आहे आणि ते तत्व आहे आनंद म्हणजे जे काही करायचं त्यामधून फक्त आणि फक्त आपल्याला आनंद आणि आनंदच मिळायला पाहिजे बस हे त्याचं मूलभूत असं तत्व आहे म्हणजे थोडक्यात असं म्हणा ना की जेव्हा आपण हे म्हणतो की नाही मला ह्यामध्ये आनंद मिळतो तर ह्याचा अर्थ आहे की आपल्यावर त्या इदमचा हा प्रभाव आहे आणि पुढे दुसरं एक तत्व त्यांनी सांगितलेलं आहे दुसरं एक रचनेतला हा घटक तो म्हणजे अहम त्याला त्याने ज्याला आपण इगो हा शब्द वापरतो नाही का पण जो इगो हा शब्द आपण वापरतो तो फार संकुचित अर्थाने वापरतो तो खूप व्यापक आहे हे लक्षात घ्या तर हा जो अहम आहे ह्याचं एक तत्व आहे आणि ते आहेत वास्तव तत्व रियालिटी प्रिन्सिपल आणि तिसरं एक घटक त्यांनी सांगितला त्याला म्हटलं पराहम याला आपण आदर्शात्मा असं म्हणू आणि ज्याला तुम्ही वारंवार सतसद विवेक असा शब्द वापरता तो ऍक्च्युली तिसरा घटक आहे आणि त्याचं तत्व आहे तत्व नैतिक तत्व आता बघा इदम जो सुख तत्वावर चालतो प्लेजर प्रिन्सिपल अहम जो वास्तव तत्व रियालिटी प्रिन्सिपल आणि जो पराहम आहे तो मोरल प्रिन्सिपल किंवा नैतिक तत्व यानुसारचा असं मित्रांनो आपल्या व्यक्तिमत्वाचे हे तीन घटक किंवा ही हे तीन मिळून आपल्या व्यक्तिमत्वाची ही रचना तयार झालेली आहे मग बघा मी थोडस एक जोडण्याचा प्रयत्न करतो की अहम जो आहे अहम सत्व आहे वास्तव तत्व म्हणजे समजा एखादी गोष्ट हवी आहे इदमसा अप्रोच आहे हो मला ती हवी आहे मला ती मिळालीच पाहिजे अहम काय म्हणतो एक विचार बर का कुठून येतो तो अहम म्हणून की नाही नाही आपल्याकडे तेवढे पैसे नाही आहे आपल्याला अडचण आहे वास्तव पराहम म्हणतो की नाही ते तुम्हाला शोभणार नाही निती तत्व सोसायटी समाज काय म्हणतो तीन वेगवेगळ्या ह्या गोष्टी आहेत आता अहमची एक दृष्टी आहे ती म्हणजे तो रियालिटी बघत असतो काय परिस्थिती आहे समाज म्हणजे आजूबाजूला काय आहे घटना काय आहेत हे तो बघत असतो ही एक विशिष्ट जी दृष्टी आहे ना ही दृष्टी ही जोपर्यंत मनुष्य मनुष्य म्हणून जगतो आहे तोपर्यंत आहे परंतु जेव्हा त्याचं जीवन बदलत आहे तेव्हा ही दृष्टी बदलून जसं पाऊल म्हणतो की मी जगतो असं नाही आहे तर माझ्या टाईक ख्रिस्त जगतो आहे कारण त्याचं त्याची दृष्टी बदलली नाही का त्या दिमिष्काच्या रस्त्यावर दृष्टी गेली त्याची त्या ते अहमची नाही का तो जो इगो आहे ती दृष्टी गेली आता नवी दृष्टी आली की ज्या दृष्टीमध्ये त्याला जीवनातील संकट संकट नाही वाटत ते तारू फुटणं आणि असंख्य वेळा त्याच्या फेऱ्या मारणं मिशनरी फेऱ्या ज्या आहेत ह्या गावाहून त्या गावाला येणं जाणं हे त्याला काही अवघड वाटत नाही का तर त्याची दृष्टी बदललेली आहे म्हणून मी जगतो असं नाही माझ्या ठाई ख्रिस्त जगतो तर हा जो अहमची ही जी दृष्टी आहे ही खरंतर तर बदलणं गरजेचं आहे शिवाय ह्याच्यामध्ये आता हा जो इदम आहे हा इदम जर स्ट्रॉंग अधिक बलवान अधिक बलवान अधिक बलवान होत गेला तर ह्या व्यक्तीला जीवनामध्ये वास्तवता नीतिमत्व काही दिसणार नाही तो म्हणेल मला पाहिजे आणि पाहिजे मग तो त्यासाठी वाटेल ते करायला तयार होईल म्हणून मित्र हो आपल्या मुलांचा इदम स्ट्रॉंग होणार नाही ह्याची काळजी घ्या ह्याच्या उलट पराहम कसा स्ट्रॉंग होईल या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे मी दुसऱ्या भागाकडे येतो फ्राईडने मन किंवा प्राण ह्याच्या ह्याचे तीन स्तर सांगितलेले आहे आणि हे जे स्तर आहेत हे स्तर आहेत बोधावस्था याला जाणीवेचे स्तर असं म्हटलेलं आहे बोधावस्था याला चेतन मन असंही म्हणतात सराने काही दोन चार शब्द माझ्यासमोर मांडले होते चेतन मन अबोध मन सत्सद विवेक हे जरा सांग तर हे जे चेतन मन आहे बोधावस्था ज्याला म्हणतात आता बघा आपण सर्वजण ज्या मनाच्या नियंत्रणात आहोत तो आहे बोधावस्थेचा स्तर कस तर आपल्याला हे कळतं की आता आजूबाजूला कोण आहे काय चाललेलं आहे वेळ काय समय काळ काय आहे ह्याची जाणीव जेव्हा आपल्याला होते हा जो एक तात्कालिक अनुभव आहे हा होतो त्यावेळी आपण जाणीवेच्या बोधस्तरावर आहोत आणि दुसरं एक पातळी त्यांनी सेंटलेले याला म्हटलेलं आहे पूर्व बोधावस्था काही वेळा ह्याला सबकॉन्शियस माइंड असाही शब्द वापरला जातो हे जे माइंड असतं ना हे केव्हा कार्य करत बघा जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला थोडंसं बुद्धीला ताण देऊन आठवते तेव्हा ती का आठवत नाही कारण ती पूर्व बोध मनामध्ये आहे थोडंसं चिंतन केलं तेव्हा ती आठवते कारण ती पूर्वबोध मनामध्ये आहे ती मनाची एक दुसरी एक स्तर आहे एक पातळी आहे आणि तिसरी आहेत अबोध अवस्था ह्याला म्हटलेल्या अनकॉन्शियस माइंड तर हे जे काही अबोध अवस्था आहेत ज्याच्यामध्ये सर्व अतृप्त इच्छा ज्या पूर्ण होऊ शकल्या आहे का नाही पूर्ण होऊ शकल्या कारण त्या समाजाच्या दृष्टीने वाईट आहेत नैतिकतेच्या दृष्टीने वाईट आहेत लाज निर्माण करणाऱ्या आहे संकोच निर्माण करणाऱ्या आहे ह्या गोष्टी आपण सहज पूर्ण करतो का नाही करत तर ह्या गोष्टी दाबून टाकल्या जातात ह्या बोधमनातून अबोध मनात जाऊन तिथे गोळा होतात म्हणून अतृप्त इच्छा काही अतृप्त वासना आपण म्हणतो दाबून टाकली ती वासना ती दाबून टाकली म्हणजे काय नष्ट केली का आपल्यातून निघून गेली का नाही नाही ती अबोध मनात मना आहे शिवाय भीती विविध प्रकारचे संकोच हे सर्व ह्या अबोध मनामध्ये आहेत म्हणून ज्या गोष्टी सहज आठवतात ज्यांची जाणीव सहज होते त्या बोध मनातून थो। थोड्याशा चिंतनाने थोडा ताण दिल्यावर आठवतात त्या पूर्वबोध मनातून येतात आणि ज्या काहीही केल्या त्या सहज आठवतच नाही त्या गोष्टी अबोध मनातच असे हे तीन स्तर या फ्राईडने यामध्ये सांगितलेले आहेत आता गंमत अशी मित्रांनो प्राण हे एक अमर तत्त्व आहे आणि प्राण म्हटलं की ज्या ज्या गोष्टींचं स्पष्टीकरण वर्णन मी ह्या ठिकाणी केलं ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये आहे म्हणजे आपल्या मृत्यूनंतरही ते आपल्या सोबत आहेत मग काय काय सोबत आहेत आपले विचार आपल्या सोबत आहेत आपले, आपले निर्णय पण आपल्या सोबत आहेत आपलं स्मृती पण आपल्या सोबत आहेत म्हणजे हे घेऊन जायचं आहे कस तर मग म्हणतो ख्रिस्ताने ते श्रीमंत माणूस आणि लाजार गरीब लाजार यांचं तो दाखला सांगितला नाही का श्रीमंत मनुष्य मेला नाही का तो नरकात गेला ज्या ठिकाणी अग्नी आहे आणि त्या ठिकाणाहून तो काय काय करतो हे सर्व आपल्याला माहिती आहे म्हणजे त्याचे विचार तिथे साबूत आहेत बरोबर आहे त्याचे निर्णय तिथे त्याच्या सोबत आहेत म्हणून तो तो म्हणतो नाही का की बाबा माझे भाऊ आहेत ते पृथ्वीवर त्यांच्यासाठी काहीतरी व्यवस्था कर हे कसं त्याला तिथे कळालं कारण ते सोबत होते ना त्याच्या त्याची स्मृती त्याच्या सोबत आहेत त्याला भावाची आठवण कशी होते तो बोलतो तो ऐकतो अनुभवतो हे कसं त्याच्या सोबत आहे म्हणून हे फार गंभीर बाब आहे मित्र हे जे सोल आहेत ना हा जो प्राण आहेत ना आपण काय विचार करता मी सांगितलं की विचार इच्छा कल्पना स्मृती यांचा तो समुच्चय आहे म्हणून आपण काय विचार करता असं समजू नका की ते संपलं आपलं काही देणं कोणाकडे राहिलं असेल असं समजू नका की तो मेला म्हणजे संपलं आणि आपली काही कल्पना आपले काही अनुभव आहेत असं समजू नका की ते संपलेत नाही ते काळ्या दगडावरची रेष आहेत आणि ते सोबत आहे आपल्या म्हणून आपल्याला त्या बाबतीत फार गंभीर राहण्याची गरज आहे आणि जाणीव ठेवण्याची गरज आहे म्हणून मग काय बोलावं काय विचार करावा हे फार गंभीर विषय आहे आणि विचार, विचार हा एक खूप मोठा विषय आहे विचारांची शक्ती आपण म्हणतो पण नाही विचार ही प्रक्रिया प्रोसेस आहे स्मृतीशक्ती आपण म्हणतो मन मनातल्या ह्या गोष्टी प्राणातल्या शक्ती नाही आहे ती प्रक्रिया निर्णय निर्णय शक्ती आपण म्हणतो पण ती शक्ती नाही आहे ती पण एक प्रक्रिया आहे हे सर्व सोबत आहेत मित्र हो आपल्या येणार आहे ते ये आपल्या सोबत आणि म्हणून ह्या बाबतीत आपल्याला थोडी जाणीव ठेवणं गरजेचं आहे या ठिकाणी ही एक आकृती आहे हे एक एकदम परफेक्ट आकृती आहे असं नाही आहे की ह्यात सर्वात खाली ईड किंवा इदम दाखवलेला आहे आणि त्याच्या उजवीकडे अनकॉन्शियस अबोध मन इदम सुख किंवा त्या अनेक असंख्य अशा वाईट गोष्टी ज्यामध्ये आहेत ते, ते लक्षात घ्या अबोध मन असं एकत्रीकरण त्या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे इगो हा मध्ये दाखवलेला आहे तिथे बोधपूर्व मन त्याची पातळी आहे आणि सर्वात वर सुपर इगो आहे पराहम आहे जिथे कॉन्शियस हा दाखवलेला आहे एक थोडंसं आपल्याला त्यामधून अंडरस्टँडिंगसाठी हा भाग आपल्याला यावा म्हणून मी हे या ठिकाणी लिहिलेलं आहे थोडंसं आता तुमच्या भागामध्ये येतो वेगळं काही बोलतो माझा अधिकार नाही त्या क्षेत्रामध्ये बोलण्याचा आणि हा शब्द आहे मनाचं नवीनीकरण म्हणजे एक्झॅक्टली काय माझ्या बाजूने माझी मतं आहे मनाचं नवीनीकरण हे बोलून आपण पुढे जातो किंवा ऐकतो आणि पुढे जातो परंतु मला असं वाटतं की मनाचं नवी नवीनीकरण म्हणजे आपल्या इच्छा आपल्या कल्पना आपले विचार आपली स्मृती आपले निर्णय याचं नवीनीकरण आहे आणि हे सर्व ख्रिस्ताच्या ठाई आहे नाही का तर ती नवीनीकरणाची प्रक्रिया नाही तर जुना मनुष्य आहेत नाही का नवा मनुष्य केव्हा आहे जेव्हा हे सर्व काही आपल्याला बदललेलं दिसेल तेव्हा आणि ते, ते जुनं सोडून नवं रूप हे धारण करावं लागणार आहे मग हे घडेल कसं हे घडेल कसं तर एक दोन गोष्टी मी तुम्हाला सांगतो मनाचं नवीनीकरण हे जसं स्तोत्र एक एक मध्ये लिहिलेलं आहे की धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही जे आपलं प्राण आहेत ना ज्याच्यात एक घटक विचार आहे ह्या विचारात अतार्किकता अविवेकीपणा अस्त अस्वस्थता अस्थाव्यस्तता निर्माण करण्याचं काम सैतान करतो हे लक्षात या जे काम त्याने हवेच्या बाबतीत पण केलं की खरंच देव बोलला का असं होईल तिच्या विचारात गोंधळ आपण म्हणतो नाही की सैतान हा अस्थाव्यस्थता अव्यवस्था निर्माण करणार आहे जेव्हा की परमेश्वर व्यवस्था निर्माण करणार आहे मग ही अव्यवस्था कुठून येते सैतानाकडून कुठे आपल्या विचारांवर म्हणजे सैतानाचा जो हल्ला आहे आक्रमण आहे ते आहेत आपल्या प्राणावर विचारात गोंधळ निर्माण करणे आणि हा ए, ए, हा गोंधळ निर्माण केव्हा होतो जेव्हा दुर्जन हा आपल्या कानामध्ये कुजबुज करतो मसलत करतो नाही का तर ही जी मसलत आहे ना मसलत हा एक फार मोठा व्यापक विषय आहे आणि ही मसलत जी आहेत की आपल्या कानाशी आपल्या विचारांमध्ये अव्यवस्थितपणा संशय निर्माण करण्याच्या दृष्टीने केलेला हा प्रयत्न आहे हाँ है। ही दुर्जनाची मसलत आहे आणि म्हणून जो हल्ला आहे आपल्या विचारावर होणारा हा जर परतवून लावायचा असेल मित्रांनो तर दुर्जनाशी मसलत नको दुरात्म्यांची मसलत घेता कामा नाही मग कोणाची घ्यावी मग पवित्र आत्म्याची घ्यावी नाही का कारण जसं तारण झाल्यावर आपल्यासोबत पवित्र आत्मा आहे त्याचा आपण त्याची मसलत घेतली पाहिजे तर हे ही प्रक्रिया मनाची नवीनीकरणाची प्रक्रिया घडेल केव्हा ही जेव्हा आपण दुर्जनांशी मसलत करणार नाही ते हा एक पहिला एक विचार आहे दुसरा एक विचार आहे हा सुद्धा एक साधा सोपा पण गंभीर विचार आहे हा विचार आहे हा मुद्दा आहे संडेस्क कारण मनाच्या नवीनीकरणाच्या संदर्भामध्ये सुरुवात नाही का सुरुवात होणं महत्वाचं आहे म्हणजे ज्याला सुरुवात आहे ज्याच्यात गती आहे आणि परिपक्वतेचं एक उच्च शिखर आहे ह्या तीन गोष्टीमधून आपल्याला जायचं आहे आणि ह्याची सुरुवात होते संडे स्कूलमध्ये म्हणूनच तर संडे स्कूलला विशेष महत्त्व आहे आता तुम्ही चर्चेसमध्ये असताना म्हणून माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे की मित्र हो संडे स्कूलवर कॉन्सन्ट्रेशन करायला आपण बघा कसं जम जमत येते आता कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय की योग्य शिक्षकाची निवड आणि योग्य शिक्षण माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त ठाऊक असेल की महानु वक्ते हे निर्माण झाले कसे हे संडे स्कूलमधून निर्माण झाले मी हे का म्हणतो कारण इदम जो असतो ना हा इदम हा जन्माच्याच समय जन्माच्याच समय इदम कार्यरत होतो तो ॲक्टिव्ह होतो आणि तिथेच जे प्लेजर प्रिन्सिपल आहे ते सुरू होतं बघा लहान मुलांना काही नको त्यांना आनंद हवा आणि जर त्यांना ते मिळालं नाही तर ते आरडाओरड करतात रडतात आणि जसं मग त्यांचं वय वाढतं तसं आईवडील त्याला हवं ते देत राहतात हवं ते हव्या त्या प्रमाणात देणं हे बरोबर आहे परंतु हवं ते त्याच्यापेक्षा जास्त देणं हे चुकीचं आहे इथे इदम जो आहे त्याला आपण बलवान करतो स्ट्रॉंग करतो आणि हा जर एकदा आपण स्ट्रॉंग केला ना तर मग पुढे कठीण जात म्हणून इदमला स्ट्रॉंग होणार नाही या दृष्टीने आपल्याला हा आप प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि ही प्रक्रिया आपल्या हाती, है। आई हाती, है। संडे हाती है। आ, प्र, आहे आईवडिलांच्या हाती आहे आणि संडेस्कूल शिक्षकांच्या हाती आहे आणि म्हणून अलीकडे तर आपण पाहतो की यूट्यूब मोबाईलवरचे इंटरनेटवरचे रेकॉर्ड डान्स हाचा प्र हा प्रकार आहेत चांगली गोष्ट आहे तो असावा आधुनिक जग आहेत म्हणून परंतु त्याहीपेक्षा उत्तम काय आहे तर ओठाचं फळ हे पाहिजे मुलांच्या ओठाचं फळ म्हणजे त्यांना वचनांचं पाठांतर देणं आणि तोंडानेच गाणं म्हणायला लावणं हे आवश्यक आहे मित्र ह्याच्याने त्यांच्यामध्ये एक पराहम हा स्ट्रॉंग होणार आहे एक नीति तत्त्व जे आहे मोरल प्रिन्सिपल हे स्ट्रॉंग होत जाणार आहे आणि ही अत्यंत महत्त्वाची भूमिका आप आप, आप आहे आपल्या हाती आहे हे लक्षात म्हणून आप माझ्या आपल्याला आग्रहाची विनंती आहे की ही सुरुवात आपण करू शकतो हा एक प्रोजेक्ट प्रकल्प आपण हाती घेऊ शकतो की मुलांवर कॉन्सन्ट्रेशन करण्याच्या दृष्टीने योग्य शिक्षकाची प्रथम निवड आणि योग्यच शिक्षण हे देणं त्या ठिकाणी आवश्यक हे आहे तर ज्यांची थिअरी मी आपल्यासमोर मांडली हे डॉक्टर सिगमन फ्राईड आणि आज मी तुम्हाला या एका आउटलाईनच्या स्वरूपामध्ये हे तुमच्यासमोर मांडलं आहे पुढे जर संधी मिळाली तर काही छोट्या ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून मी तुम्हाला मन काय आहेत याचं स्वरूप कसं असतं काय असतं हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत तर मला आयोजकांनी ही संधी दिली म्हणून मी आयोजकांचा आभार मानतो आणि थोड्या वेळामध्ये फ्राईड हा मी तुम्हाला समजून सांगितला खरं तर तो एक इंटरेस्टिंग असा पार्ट आहे आणि काही एक्झाम्पलच्या साहाय्याने आपल्याला त्याचं विस्तार आणि विवेचन आपण भविष्यामध्ये करू तर पुन्हा एक वार धन्यवाद धन्यवाद सर करता येईल ना आ, परमेश्वराचे आभार मानतो आजच्या संपूर्ण दिवसासाठी ही संपूर्ण कार्यशाळा परमेश्वराने आशीर्वादित केली त्याचबरोबर विशेष आभार मानतो आदरणीय रेवरेंड ग्लॅडविन जयकर ह्यांचे ह्यांनी संपूर्ण सत्रभर आपल्याला मार्गदर्शन केलं त्याचबरोबर आठवड्यातून दोनदा देखील त्यांचं मार्गदर्शन असतं आणि वेळोवेळी बेड़ आपण त्याचा लाभ घेतच असाल अशी आशा धरतो त्याचबरोबर मी आभार मानतो आमचे मित्र प्राध्यापक बेनर पवार यांचे त्यांनी मनाची संकल्पना आपल्याला प्राणाची संकल्पना समजून सांगितली आता हे संकल्पना ऐकल्यानंतर असा कधी विचारच केला नव्हता की मला असंच वाटायचं की जशी मेमरी फॉर्मॅट होती मनुष्य मेला म्हणजे आता सगळं संपलं तिथं सगळं नवीन मग मा आता मला दुसरा प्रश्न असा पडला की मरण्याच्या अगोदर माणसात मनुष्य वेळा झालेला चांगला हवा असं कारण ती मेमरी इथंच करप्ट झालेली असेल तर तिकडं काय तुम्ही त्याच्यातून काढू शकणार नाही <laughs> तिकडं जाऊन हेच पृथ्वीवरचं सगळं आठवलं तर कसं होईल आहे ना ठीक त्यांचे विशेष आभार मानतो त्याचबरोबर सर्व सन्माननीय पाळक आणि सर्व सन्मान्य सेवकांचे देखील आभार मानतो आपण देखील या सत्राला वेळ काढून उपस्थित राहिला आणि आपण जसं मी सुरुवातीला सांगितलं आपण एक गोष्ट लक्षात घ्या हा शास्त्र अभ्यास किंवा इतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कशासाठी करायच्या आहे हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की जसं संत पावलांनी केलं की त्या गोष्टी आपल्याला शिकून घ्यायच्या आहे नंतर शिकवायच्या आहे आणि पुन्हा दुसऱ्या मंडळीमध्ये जाऊन त्याचं रोपण करायचं आहे पुन्हा फिरून आपल्या मंडळीमध्ये यायचं आहे ते सगळं व्यवस्थित चाललं आहे की नाही ते, ते बघायचं आहे आणि मंडळांना मार्गदर्शन करायचं आहे आणि ही सर्वस्वी जबाबदारी जे सर्व सर्व सन्मान्य सेवक आहे यांची ह्याची आपण आपण ही गोष्ट लक्षात ठेवा आणि जसे मी ते जे व्हिडिओ दाखवले मी सुरुवातीला तर ते ज्या स्केलसाठी दाखवले ते पण लक्षात ठेवा आपल्या देवाला परमेश्वराला कुठलीही गोष्ट अशक्य नाही जी गोष्ट आपण ठरवली ती आपण मागा देवाची इच्छा असेल तर ती जरूर आपल्याला मिळेल मग ती पृथ्वीवरची असो स्वर्गातली तर मिळेलच मिळेल परंतु पृथ्वीवर आपल्याला जी काही करण्याची इच्छा असेल ती आपल्याला करता येऊ शकते सगळ्या गोष्टी परमेश्वराच्या हातात आहे आणि आपण मागितल्या तर जरूर आपल्याला मिळेल एक बऱ्याच वेळेस बरे सांगितलं वेळोवेळी सूचना पण होती वाक्षेपाचे साहेब आहेत ना कुठे गेले हां आता एक एक गोष्ट लक्षात घ्या सायमल्टेनियसली बंद